100 पैकी समजा 99 वाचायले आणि एक समजा नुकसान झालं तर ते मला समजा काय होतं, मला कुठंतरी ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याचं तसं नाही ना. म्हणजे ते वाढण संपत आहे. तशीच परिस्थिती ह्या निसर्गाची, पाऊस इकडून आल्याच्यानंतर इकडल्याला तुमच्याला कमीच पडणार, मग तुम्हाला उगं बारीक एक एक थेंब येणार, पण इकडं मुसळधार पडतो. माझे दोन मुलं आहेत, एकाचं नाव पृथ्वीराज आहे, एकाचं नाव ऋतुराज आहे, आणि दोघांचे नाव निसर्गावर ठेवलेले आहेत, एकाचं पृथ्वीराज एकाचं ऋतुराज, कारण की मी निसर्गाव अभ्यास करतो म्हणून जास्त. कधी कधी असं होतं की काय कुठं ढग येतात, विजा पण चमकतात, पण पाऊसच होत नाही, हे कशाचं कारण? त्याच्यामध्ये कसं असतं, कधी कधी काय होतं म्हणजे आभाळ येण्यामध्ये त्याच्यामध्ये वांज ढग असतात बघा, म्हणजे त्या वांज ढगामध्ये पाऊस पडत नाही, म्हणजे ते कधी कधी तसं आभाळ येतच असते. सर, आता हे शेतकऱ्याचं ते नुकसान होत आहे, याला जबाबदार कोण आहे? कसं आहे माहिती आहे का, आतापर्यंत जे शेतकऱ्याचं नुकसान झालं बरं का, आतापर्यंत महाराष्ट्र शासन आहे, सगळे हे म्हणजे गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटचे जे वेधशाळ आहेत, त्यांनी आतापर्यंत नुकसान झालं काही दिलं का? नाही दिलं. त्यांचं इतकं असून ते देत नाही तर मी कुठलं काय देणार? मी तर सगळं 10 एकरवाला. जबाबदार कोण म्हणायचं? हे जे आता जे कधी अतिवृष्टी होणं असेल किंवा त्याला शासनाला जबाबदार धरायला पाहिजे. माझं म्हणणं आहे की शासनाला धरायला पाहिजे. मग आता म्हणजे नुकसान कसं आहे, इतक्या उलट मीच काय करत असतो, सगळ्याला वाचित असतो. म्हणजे 100 पैकी समजा 99 वाचायले आणि एक समजा नुकसान झालं तर ते मला समजा काय होतं, मला कुठंतरी ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याचं तसं नाही ना समजा. तर अजून असा एक प्रश्न होता की दरवर्षीच आपण बातम्या ऐकतो की सांगली कोल्हापूर त्या साईडला पूर आला, पाऊस झाला एवढ्या मोठ्या प्रमाणात, पण हे प्रमाण मराठवाड्यात पण यंदा पण झालं, विदर्भात पण होतं, पण हा हे जे प्रमाण आहे आमच्या उत्तर महाराष्ट्रात जर पाहिलं, नगर जिल्हा असेल किंवा नाशिक जिल्हा, इकडं ही स्थिती होत नाही. आता जर तुम्ही पाहिलं तर गेल्या 15 दिवसापासून सर्वत्र पाऊस झाला, पण नगर जिल्ह्यात पाऊसच नाही झाला, हे कशामुळे? काय झालं, पहिल्यांदा जे पाऊस आला आहे, ज्या ज्या वर्षी पूर्वेकडून पाऊस येतो ना, त्यावर्षी सगळ्यात जास्त पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत येतो, आणि नगर जिल्हा मग शेवटी. तुम्ही बघा, समजा तुम्ही आता पंक्तीमध्ये जेवायला बसले लग्नाच्या, इकडून ज्यावेळेस समजा ते कुठे घर असतं, म्हणजे जिकडून आपलं भाजीचं बकेट येतं येतं, जे जवळ असतं त्यांना जास्त भेटतं, आणि नंतर शेवटच्या लकडीला संपत आहे, म्हणजे ते वाढण संपत आहे. तशीच परिस्थिती ह्या निसर्गाची, पाऊस इकडून आल्याच्यानंतर इकडल्याला तुमच्याला कमीच पडणार, मग तुम्हाला उगं बारीक एक एक थेंब येणार, पण इकडं मुसळधार पडतो. आणखीन एक सांगतो, याच्यावर इतका अभ्यास आहे, म्हणजे काही काही ठिकाणी नुसते थेंब येतात ना, समजा ते कुठंतरी मोठा पाऊस पडला आणि त्याचं आपल्याला शेवटचं वाढण आलं असं, असे परिस्थिती असते. आणि ज्यावेळेस तुम्हाला इकडून पाऊस येईल, मग त्यावेळेस तुम्हाला जास्त ते आम्हाला कमी पडतं आहे. पण ज्या ज्यावेळेस चक्रीवादळ एखादं समजा महाराष्ट्रातून गेल्याच्यानंतर, मग त्यावर्षी मात्र तुमच्या नगर जिल्ह्याला बी खूप पाऊस पडतो आहे. तुमचा पहिला हवामान अंदाज होता, आपल्याकडे सुरुवातीला कोणी पण काही नवीन करायला गेलं तर त्याची थट्टा मस्करी केली जाते, तसं तुमच्याबद्दल झालंय की पहिला अंदाज दिला आणि लोक म्हणली हे काय सांगितलं आम्हाला? त्या पहिल्या अंदाजामध्ये कसं झालं तुम्हाला सांगतो, त्या चक्रीवादळामध्ये झालं होतं. चक्रीवादळ, माझं म्हणणं कसं होतं की ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने जाणार होतं, मुंबईच्या तिथून 300 किलोमीटरच्या अंतरानं, आणि चक्रीवादळाच्या त्या पंखानं म्हणलं आपल्या महाराष्ट्रात पाऊस पडेल, पण मुंबईजवळ आल्याच्यानंतर काय झालं, त्या चक्रीवादळाने इतकी स्पीड घेतली ते सरळ गुजरातकडे गेलं. ते जर महाराष्ट्रात आलं असतं ना, आपल्या गावातल्या जे खेड्यामध्ये येत ना, एकाचं पत्तर शिल्लक राहिलं नसतं, ते गेलं तर ते बरं झालं, कारण की तिकडं खूप नुकसान झालं. आणि महाराष्ट्रातून जर गेलं असतं ना, खूप नुकसान झालं असतं, सगळ्यांच्या घराचे पत्र उडून गेले असते, म्हणजे गाड्यासुद्धा उडून गेल्या असतं, इतकं वारं आलं असतं ते. तर कौटुंबिक प्रश्न विचारतो, तुमच्या घरी कोण कोण असतं आणि काय मुलं काय करतात? माझ्या घरी मी एक, माझी पत्नी एक, माझे दोन मुलं आहेत, एकाचं नाव पृथ्वीराज आहे, एकाचं नाव ऋतुराज आहे, आणि दोघांचे नाव निसर्गाव ठेवलेले आहेत, एकाचं पृथ्वीराज एकाचं ऋतुराज, कारण की मी निसर्गाव अभ्यास करतो म्हणून जास्त. आई वडील आहेत, आई वडील चुकी आहेत आम्ही समजा सगळे, आणि आजी एक आहे माझी, माझ्या आजीचं वय आज 102 वर्ष, म्हणजे 102 वर्ष झालेत. आणखीन आजी इतकी टकेट आहे, माझ्या बुलेटवर आत्तापासून कुठं येऊ शकते, म्हणजे इतकी म्हणजे हे, म्हणजे काय करतो, रात्रंदिवस शेतकऱ्याची मदत करतो, म्हणून शेतकऱ्याचे आशीर्वाद आहेत आपल्याला.